हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 4 अंडरस्टँडिंग टाइम या धड्यामध्ये काय काय दिलं आहे, कुठल्या गोष्टींचा समावेश केला आहे आणि कुठल्या डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती फोकस केला आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यासोबतच हा जो धडा आहे तो NEPच्या बेसिस वरती बनला आहे. या धड्याचे लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. मग ह्या लर्निंग आउटकम्स अशा प्रकारे आहेत की मुलांना क्लॉक काय असतं, वॉच काय असतं, 24 आवर क्लॉक काय आहे, 12 आवर क्लॉक काय आहे, या सगळ्यांची रचना त्यांना समजेल. त्यासोबतच त्यांना वेळ काळाशी संबंधित असलेला जे शब्द आहे ते त्यांना समजता येईल, शिकता येईल आणि मग पुढे जाऊन सांगता सुद्धा येईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांना विविध ऍक्टिव्हिटीज मधून टाइम मॅनेजमेंट स्किल्स सुद्धा शिकता येईल आणि त्यांना ह्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी मधून आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यामधून त्यांना वेळ समजता येईल आणि सांगता येईल की काय वेळ झालाय, किती वेळ झालाय आणि डे आहे की नाईट आहे, या सगळ्याच गोष्टी ह्या धड्यामध्ये कव्हर केल्या आहेत. आणि विद्यार्थी त्यांच्या डेली लाईफ मध्ये डिसिप्लिन आणू शकणार टाइम मॅनेजमेंटच्या स्किल्सच्या द्वारे. त्यासोबतच स्टुडंट्सला डिसिप्लिन काय असतं आणि त्यांनी ते त्यांच्या डेली लाईफ मध्ये का फॉलो केलं पाहिजे ह्या सगळ्याच गोष्टीवरती फोकस केला आहे या धड्यामध्ये. या धड्यामध्ये 3 मेजर डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती फोकस केला आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सोशो इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट. आणि हा धडा इक्लेक्टिक अप्रोच वरती बेस्ड आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांना त्यांच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या हिशोबाने ऍक्टिव्हिटीजला कस्टमाइज करता येईल. त्यासोबतच शेवटी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.